नमस्कार मित्रांनो, मी रुजुता आणि हॅलो, मी आशिष. आणि आज आम्ही उशिरा आलोय. हो, सुरुवातीलाच माफी मागतो, आज थोड्याशा तांत्रिक गोष्टी जुळवाजुळव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण की आज फेसबुक वरती लाइव चा ऑप्शनच येत नव्हता. सो आम्हाला कळत नव्हतं की नेमका प्रॉब्लेम काय झालाय, आणि त्यामुळे फेसबुकवर लाईव्ह जायला प्रॉब्लेम येत होता. सो वी आर रिअली सॉरी, आज 6 मिनिटं उशीर झालाय आम्हाला. पण हा वेळ आम्ही भरून काढू, तुमचं दरवेळेला असं म्हणणं असतं, पण तुमचे जे 6 मिनिट वाया गेले ते नाही भरून काढू शकत, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण आपण लगेच आजच्या 3 गोष्टींनी सुरुवात करूया. तुमची तर अगदी नक्की. सो पहिली, ज्याचं तुम्ही वाट बघत होता खरं तर, की आता कोर्टाने, म्हणजे मुंबई हायकोर्टाने असं विचारलंय, राज्य सरकारला फटकारलंय असं म्हटलं पाहिजे, की 10वीची परीक्षा तुम्ही का घेत नाही आहात, आणि 10वीची परीक्षा न घेऊन कसं चालेल जी इतकी महत्वाची परीक्षा आहे. जर 12वीची घेऊ शकता तर 10वीची सुद्धा तुम्हाला घेतली पाहिजे. आता सगळंच नाही सांगत, सविस्तर त्या बातमीवर आपण येणार. पण परीक्षा होणार की नाही अजून माहिती नाहीये, त्याचं अजून निकाल लागायचा आहे. टांगती तलवार मात्र विद्यार्थ्यांवर कायम राहतीये, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात की कोर्टात काय झालं, पुढे काय होऊ शकतं. बरोबर. आणि दुसरी जी आपली महत्वाची बातमी आहे ती आहे तौक्ते वादळाबद्दलची. पण या चक्रीवादळात अरबी समुद्रात ONGC एक तराफा P-305 हा जो अडकला होता, त्याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे, कारण दुर्दैवाने यामध्ये 49 लोकांचा मृत्यू झालाय. आणि मग असं की इशारा दिलेला असताना, एक्झॅक्टली याला जबाबदार कोण? कारण इशारा दिलेला असताना ते जहाज किंवा तो तराफा समुद्रात काय नेमका करत होता, आणि आता काय त्यावर टोलवाटोलवी सुरू आहे, हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. आणि तिसरी बातमी जी आहे ना, तुम्ही आतापर्यंत ऐकली पण असेल, पण आपण ते उलगडून आणि सविस्तर सांगणार आहोत, ती म्हणजे 2 कोविडच्या चाचण्या, म्हणजे तुम्हाला कोविड झालाय की नाही या चाचण्या तुम्ही आता घरबसल्या करू शकणार, आणि त्याचं निदानही म्हणजे झालंय की नाही हे तुम्हाला घरी कळू शकणार आहे. सो या काय 2 चाचण्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही शेअर हमखास कराल याची आम्हाला खात्री आहे. याशिवाय आज दिवसभरात काय काय झालं, काय महत्वाच्या घडामोडी आहेत त्याबद्दल जर पाहायचं झालं, तर काल आपण ज्याचा उल्लेख केला होता ते म्हणजे 100 कोटींच्या मदतीचा. पंतप्रधानांनी ज्या 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे, त्या 100 कोटींवरून आपण कालच म्हटलं होतं की यावरून राजकारण होऊ शकतं, आणि आज तसंच झालं आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि इतर सगळ्या पक्षांनी म्हटलंय की आम्हाला का मदत महाराष्ट्राला का मिळाली नाही, केरळला का मिळाली नाही, कर्नाटकला का मिळाली नाही, आणि त्याच्यावरती भाजपने उत्तर दिलंय. तो जो काही सगळं राजकारण किंवा इतर ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या तुम्ही सविस्तर जाऊन BBC मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकतात. बिटकॉईन्सचे दर 38% पडले आहेत. तुमच्यापैकी अनेक जण गुंतवणूक करत असतीलही कदाचित बिटकॉईन्समधून. का पडले गं एवढे दर? कारण की एकतर चायनीज, म्हणजे चायना जे इतके दिवस प्रोत्साहन देत होतं या करन्सीला, त्यांनीच आता असं म्हटलंय की इतकी वोलेटिलिटी आहे बिटकॉईनमध्ये की ज्या तिथल्या फायनान्शियल संस्था आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजीपूर्वक यापुढे बिटकॉईनमध्ये व्यवहार करा. ओके. सो असं चीननेच असं म्हटल्यावर मग असं वाटतं की हे सुरक्षित आहे का, आणि त्या भीतीने, म्हणजे त्या भीतीने पडलेत. पण अजूनही तज्ज्ञ असं म्हणतात की ही काय सरसकट खूप झालेली मोठी घसरण नाहीये, तुम्ही जर दीर्घ पल्ल्याचे गुंतवणूकदार असाल तर गुंतवणूक करत राहा. सो रुजुताला याच्यातलं कळतं, मला काही फारसं कळत नाही, पण रुजुताने या विषयावरती सविस्तर बातमी सुद्धा केली बिटकॉईन्सवरती, ती पण तुम्ही जाऊन BBCmarathi.com या वेबसाईटवर वाचा, त्याची लिंक पण आम्ही काही वेळात पोस्ट करू. पुढची जी बातमी आहे ती BBC बद्दलचीच बातमी आहे, कारण की BBCने जो प्रसिद्ध इंटरव्ह्यू घेतला होता प्रिन्सेस डायना यांचा, तुमच्यापैकी कदाचित काही लोकांना आठवत असेल, कारण की जगभर त्या इंटरव्ह्यूच्या बातम्या झाल्या होत्या. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रिन्सेस डायना यांनी अनेक आरोप केले होते, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आमचं हे 2 लग्न नाही आहे, हे 3 लोकांचं लग्न आहे, आणि सम्राट होण्यासाठी किंवा एम्परर होण्यासाठी, सॉरी मोनार्क होण्यासाठी त्यांचे पती चार्ल्स हे पात्र नाही आहेत, अशा स्वरूपाचे अनेक गंभीर आरोप त्यांनी त्या मुलाखतीमध्ये BBCच्या मुलाखतीत केले होते. तर BBCसाठी ही मुलाखत त्यावेळेला मार्टिन बशीर नावाच्या पत्रकारांनी घेतली होती, जे त्यावेळेला BBCमध्ये काम करत होते. तर ती मुलाखत त्यांनी ज्या पद्धतीने मिळवली ती फसवेगिरी करणारी होती असं आता चौकशीत आढळून आलेलं आहे. सो BBCचे जे पत्रकार होते त्यांनी काही खोटे डॉक्युमेंट्स दाखवले डायना यांचा विश्वास संपादन करण्यासाठी. मार्टिन बशीर यांनी काही फसवेगिरी करणारे डॉक्युमेंट्स दाखवले आणि तो इंटरव्ह्यू मिळवला. त्यानंतर ज्यावेळेस तक्रारी आल्या त्यावर BBCने एक अंतर्गत चौकशी समिती नेमली, आणि त्या चौकशी समितीने मार्टिन बशीर आणि BBC यांना क्लीन चिट दिली. मग त्यानंतर पुन्हा गेल्या वर्षी ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस मात्र एक स्वतंत्र चौकशी
समिती नेमण्यात आली आणि त्याच्यामध्ये आत्ता आढळलं आहे की बीबीसीने सुरुवातीला फसवेगिरी, बीबीसीच्या पत्रकाराने फसवेगिरी करून खोटं बोलून ती मुलाखत मिळवली होती. आणि म्हणजे ती मुलाखतीतले कॉन्टेंट्स जे होते ते व्यवस्थित होते, पण मुलाखत मिळवण्याचा मार्ग चुकीचा होता असं निष्पन्न झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीबीसीने नंतर हे सगळं लपवाछपवी करण्याचा पण प्रयत्न केला असा ठपका आता या समितीने ठेवलेला आहे. आणि याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे. बीबीसीचे जे डिरेक्टर जनरल आहेत त्यांनी म्हटलं आहे की आता आमच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि आता आम्ही कोणतीही मुलाखत मिळवण्यापूर्वी आम्ही झालेल्या चुकांमधनं शिकलो आहोत आणि कोणतीही मुलाखत मिळवण्यापूर्वी आता आम्ही अनेक गोष्टी तपासून पाहत असतो आणि त्यामुळे यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही. तर ही एक झाली बीबीसीच्या बाबतीतली. आणि शेवटची जी आजची आजचा अपडेट आहे तो राहुल द्रविडच्या बाबतीतला आहे. एक्झॅक्टली, म्हणजे झालंय असं की एक जी भारताची पहिल्या दर्जाची टीम आहे ती न्यूझीलंड विरुद्धची टेस्ट सिरीज टेस्ट चॅम्पियनशिप खेळायला युकेला जाणार आहे. त्यात सुमारास श्रीलंकेमध्ये वन डे आणि टी ट्वेंटीचा एक छोटेखानी दौरा व्हायचा आहे. आणि या टीमसाठी म्हणजे ही जी टीम जाईल त्या टीमच्या कोचपदी कदाचित राहुल द्रविड यांची वर्णी लागू शकते. म्हणजे तशी अजून अधिकृत घोषणा झाली नाहीये. अजून वुरकेरी रमन यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. वुरकेरी रमन तुम्हाला आठवत असतील महिला टीमचे कोच होते यापूर्वी. पण राहुल द्रविड ज्यांनी इतक्या जणांना या टीम मधल्यांना घडवलंय ना विनायक आशिष, आय एम सॉरी आठवण येते तुला खरंय. तर बंगलोर मधल्या आपल्या ज्या क्रिकेट अकॅडमी मध्ये त्यांनी इतक्या अंडर 20 मुलांना घडवलंय, त्यांच्या बरोबर जर ते कोच म्हणून गेले तर एक हा वेगळा जुळून आलेला योग असणार आहे. बरोबर, आणि त्यामुळे ही बातमी सगळी एक्साइटिंग आहे. म्हणजे सो ती पण त्याचे डिटेल्स bbcmarathi.com या वेबसाईटवर वाचू शकतात. आता आपण वळूयात आजच्या पहिल्या गोष्टीकडे. yes. जी आजची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्ता अजूनही माहिती नाही, आजची तारीख आहे 20 मे आणि अजूनही माहिती नाही आहे की 10वीची परीक्षा होणार आहे की नाही. कारण की 10वीची परीक्षा अनेक दिवस हो नाही म्हणत म्हणत गोंधळ सगळा होता आणि त्याच्यानंतर CBSEने आधी रद्द केल्या आणि मग राज्य बोर्डाने निर्णय घेतला की 10वीची परीक्षा रद्द करायची. पण मग त्याला चॅलेंज देण्यात आलं आणि त्याला हायकोर्टामध्ये जे आव्हान दिलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं, याचिकाकर्त्यांनी, धनंजय कुलकर्णी नाव आहे त्यांचं, त्यांनी असं म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टानेच पूर्वी एक निकाल दिला होता की जर कोणतंही ग्रॅज्युएशन हे परीक्षेशिवाय, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिग्री ही परीक्षेशिवाय मिळू शकत नाही असं जर कोर्टाने सुप्रीम कोर्टाने आधी म्हटलं होतं तर मग 10वीची जी परीक्षा आहे ती न घेता तुम्ही 11वी विद्यार्थ्यांना कसं पुढे ढकलू शकतात. मग यावर एक म्हणजे मुंबई हायकोर्टाने ही केस ॲडमिट करून घेतली आणि त्याची आता सुनावणी सुरू आहे. आता आज कोर्टात काय झालं हे फार महत्त्वाचं आहे. काल रात्री उशिरापर्यंत सुनावणी होऊ नाही शकली, पण आज जे कोर्टामध्ये झालं त्याच्यात कोर्टाने असं विचारलं CBSEला आणि SSC बोर्डाला की 12वीची परीक्षा होऊ शकते तर 10वीची परीक्षा का होऊ शकत नाही. आणि जवळपास पाऊण तास ही सुनावणी चालली आणि त्याचं समाधानकारक उत्तर आत्ता तरी लगेच कोर्टाला मिळालेलं दिसत नाही आहे. आणि त्यामुळे मग आता हे पूर्ण प्रकरण पुढच्या आठवड्यावरती गेलं. आता याचं प्रतिज्ञापत्र हे बोर्ड्स जे आहेत ते राज्य सरकार आणि इतर सगळ्यांशी बोलून मग सादर करतील. मला त्यातलं ना एक वाक्य म्हणजे कोर्टाचं अलार्मिंग वाटलं, हे काय आम्ही निष्कर्ष काढत नाही होत आत्ताच कारण सरकारला आपली बाजू मांडायची, ते ह्या भाषेत म्हणाले की तुम्ही परीक्षा कधी घेताय बोला. म्हणजे कोर्टानी बोर्डाला विचारलं की तुम्ही परीक्षा कधी घेताय बोला, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एकदम रँडमली टेस्ट किंवा परीक्षा कॅन्सल करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सो जे याचिकाकर्ते आहेत धनंजय कुलकर्णी, त्यांचे वकील आहेत उदय वारुंजीकर, त्यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो आणि त्यांनी असं म्हटलंय की मुंबई हायकोर्ट म्हणाले की शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करू नका, परीक्षा कधी घेणार आहेत ते सांगा, 12 मे रोजी जारी केलेला परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय आम्ही का रद्द करू नये असं कोर्टाने विचारलं असं उदय वारुंजीकर सांगतायत. हे सांगा असं न्यायालयाने म्हटलं. 12वीची परीक्षा होऊ शकते तर 10वीची का होऊ शकत नाही असं त्यांनी सरकारी वकिलांना विचारलं. सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे यासाठी वेळ मागितला आणि म्हटलंय की आम्ही याच्याबद्दल सगळी माहिती मिळवून मग तुमच्यासमोर बाजू मांडू. आणि त्यामुळे जी सुनावणी आहे ती सध्यासाठी तहकूब झाली आहे. 16 लाख विद्यार्थी आहेत 10वीचे ज्यांचं भविष्य याच्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे आता 16 लाख विद्यार्थ्यांचं काय होणार हे आपल्याला पुढच्या आठवड्यात समजणार आहे. आणि 10वीची परीक्षा
होणार की नाही होणार हे पुढच्या आठवड्यात कळेल. पण 10वीच्या परीक्षेवरती 11वीचे सगळे प्रवेश अवलंबून आहेत, डिप्लोमाचे, ITIचे प्रवेश अवलंबून आहेत या सगळ्या गोष्टी. त्यामुळे खूप मोठं चक्र आहे खरं तर. 10वीच्या परीक्षा या फेब्रुवारी मार्चमध्ये होतात आणि मे जूनपर्यंत त्याचे निकाल लागतात. बरोबर. जर आता कोर्टाने सांगितलं परीक्षा घ्यायची तर आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार तर ते सगळंच आता मेन म्हणजे मला विद्यार्थ्यांचं वाटतं की त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमची परीक्षा नाही होणार, मग त्याला सांगितलं तुझी परीक्षा नाही होणार आणि आता सांगितलं समजा की तुझी होणार तर त्या विद्यार्थ्यांना कसं वाटत असेल. त्यांनी पार्टी केली होती अक्षरशः जेव्हा परीक्षा कॅन्सल झाली होती. आता परत परीक्षेची पार्टी करावी लागू शकेल पण आपल्याला माहिती नाही. कोर्ट अर्थात प्रॅक्टिकली सगळ्याच बाजूंनी विचार करेल. ही पण बाजू आहे की परीक्षा होणं गरजेचं आहे पण दुसरी ही पण बाजू आहे की तिसरी वेव येऊ शकते. हा म्हणजे परीक्षा जर घ्यायची झाली तर मग परत सगळ्यांना शाळेत बोलवावं लागू शकतं कारण की ऑनलाईन परीक्षा सगळ्यांची शक्य नाहीये. शाळेत आणणं सुरक्षित आहे का, उशीर झाला आहे का, हे सगळेच मुद्दे कोर्टाला त्यांचा विचार. थोडं आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे आशिष की आतापर्यंत 12वीच्या परीक्षा ह्या आपण CBSE बोर्ड आणि ICSE बोर्ड काय करतं यावरनं, म्हणजे सेंट्रल बोर्ड आणि केंद्रशासित बोर्ड काय करतं यावरनं आपण ठरवलं होतं. तर आता 10वीचा पण निर्णय हा जवळजवळ त्याच प्रकारे आपण घेतला होता. सो आपण आयसोलेट होऊन एकटा आपल्यापुरता पण हा निर्णय नाही घेऊ शकणार होत. त्याच्यासाठी आपल्याला केंद्रीय जी यंत्रणा आहे त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल किंवा त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. सो हे मार्ग ओपन आहेत पण जे काय आहे ते आपल्याला पुढच्या आठवड्यात हळूहळू कळेल. सो अशी ही सगळी 10वीच्या परीक्षेचा अजूनही गोंधळ सुरू आहे. विनायक ठाकूर म्हणतायत की ऑनलाईन परीक्षा काय की परीक्षा रद्द झाली म्हणून आले. नाही, अजून कोर्टाने काहीही ठरवलेलं नाही आहे. अनिल कांबळे म्हणतायत 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वीमध्ये सरळ प्रवेश देऊन टाका, कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर परीक्षा घ्यावी. पण मुद्दा तोच आहे ना की 11वीत कोणत्या निकषावर प्रवेश द्यायचा. 11वीचा प्रवेश पण इतका अवघड झालाय, म्हणजे मला माहिती नव्हतं. मी औरंगाबाद सारख्या ठिकाणी शिकलो, तिथे तुलनेने सोपं होतं. पण मी ज्यावेळेस मुंबईत आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मुंबईमध्ये 11वी पुण्यामध्ये सुद्धा किंवा अनेक आता तर सगळ्याच शहरांमध्ये झालं असं. मी 10वी पास होऊन बरीच वर्ष झाली पण आता 11वीची ऍडमिशन हा पण खूप कठीण विषय झाला आहे. हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं खूप कठीण असतं. ते कोणत्या निकषांवरती करणार हा मुद्दा आहेच की. आणि ते सुद्धा वेळेवर सरकारने स्पष्ट केलं नव्हतं. म्हणजे आता न्यायालयात जेव्हा त्यांना सांगावं लागेल की तुमची पर्यायी त्याबद्दलची काय उपाययोजना आहे तर ते सुद्धा सरकारला स्पष्ट करावं लागेल की काय एकच मूल्यमापन पद्धती ते घेऊ शकतील. बरोबर आहे. सो ही झाली आपली आजची पहिली गोष्ट. तुमची जी काही मतं आहेत ती नक्की सांगा. आज तुम्ही दिवसभर सगळेजण या विषयावर भरभरून बोलत होतात आणि असं वाटलं होतं की आज तरी या विषयावरती पडदा पडेल. पण अजूनपर्यंत तरी आपल्याला ठाऊक नाही आहे की 10वीची परीक्षा होणार आहे की नाही, एका आठवड्याने कळेल. पण या विषयावरती एक अतिशय सविस्तर बातमी जी आहे, पर्याय काय असू शकतात, तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, कायदेशीर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, ती दीपाली आत्ता लिहिती आहे. बेसिक बातमी तर तुम्हाला वेबसाईटवर वाचतील. पण ज्यांना जे आता 10वीमध्ये आहेत किंवा ज्यांची मुलं 10वीमध्ये आहेत, ज्यांचे नातेवाईक 10वीमध्ये आहेत, त्या सगळ्यांनी ती बातमी उद्या सकाळी नक्की वाचा कारण की त्याच्यामध्ये सगळ्या कायदेशीर आणि शिक्षणविषयक सल्ला देणाऱ्या माणसांची मतं त्या बातमीमध्ये आहेत. आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूयात. नक्की. त्याच्यापूर्वी विनायक ठाकूर असं विचारतात, सिद्धनाथ कुठे आहे, बरेच दिवस त्याला पाहिलं नाही, तोही येईल लवकरच. सगळे आहेत, जागेवर आहेत, सगळे ठीक आहेत. एक्झॅक्टली. आणि सिद्धनाथला तसंही तुम्ही सोपी गोष्ट मध्ये बघतच असाल रोज संध्याकाळी, आजही अवश्य बघा. वळूया दुसऱ्या बातमीकडे. ना काझी म्हणतात तुम्ही काल म्हणाला होतात की विनायकला दम लागतोय पण काल आम्ही त्याला व्हिडिओवरती पाहिलं. हो, त्याने 2 मिनिटाचा व्हिडिओ केला होता, अर्धा तास नव्हता बोलला तो. त्याला जास्त बोलल्यानंतर थोडा दम लागत होता पण तुम्ही दम धरा, तो येईल. विनायक, सिद्धनाथ, श्रीकांत सगळे येतील तुमच्या भेटीला. आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूया आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्या आता कोविडबद्दल बोलूया कारण की आपल्या ज्या टेस्ट्स आहेत आत्तापर्यंत जी सगळ्यात विश्वास म्हणजे 100% कोणतीही टेस्ट सांगत नाही की कोविड झालाय की नाही. पण आत्तापर्यंतची जी टेस्ट आहे त्यामध्ये RT-PCR टेस्ट ही त्यातल्या त्यात आपल्याला चांगला अंदाज देते. आपण दुसऱ्या लाटेत तर पाहिलं की RT-PCR टेस्ट अनेकांच्या बाबतीत फेल होत होती, त्यांना कोविड ची बाकी सगळी लक्षणं असूनही पण RT-PCR मध्ये कळत नव्हतं. पण 70% त्याची विश्वासार्हता मानली जाते. सो त्याची अॅक्युरेसी आहे. पण आता RT-PCR ला पण काही पर्याय येत आहेत वेगवेगळे
अँटीजेन करण्याची पद्धत पण आता घरच्या घरी येते आहे. सो त्या टेस्टच्या दोन नव्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत, कारण की आरटीपीसीआरचा अनेकांना त्रास होतो. नाकामध्ये ज्या वेळेस स्वॅब घेण्यासाठी ते काडी फिरवतात किंवा घशात आतपर्यंत घालतात, तर त्याला पर्याय म्हणून नागपूरमध्ये निरीने गार्गल सलाईन गार्गल टेस्टिंग चा पर्याय निर्माण केलाय, काय ते सांगतेस? हो नक्की सांगते. आधी निरी म्हणजे काय, नागपूरमधली जी आपली नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर आहे तिथे, आणि तिथे पहिल्या लाटेपासूनच यावर प्रयोग सुरू होते. आरटीपीसीआरचाच फंडा त्यांना वापरायचा आहे, म्हणजे असं की आरएनए जो विषाणूचा असतो तो एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचाच अभ्यास करायचा आहे. सो टेस्टिंग आहे ते आरटीपीसीआर सारखंच होईल, पण त्यापूर्वी हा आरएनए हा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा जो मेथड आहे ती फक्त इथे बदललेली आहे. करायचं आपल्याला हे आहे की एक द्रव्य ज्याला आपण आता सलाईन म्हणूया, ते द्रव्य तुम्हाला 15 सेकंदासाठी तुम्ही गुळण्या त्याचा गुळणा करायचा आहे, घशापर्यंत नेऊन त्याचा गुळणा करायच्या आहेत. आणि त्यानंतर जी बरोबरची ट्यूब त्यांनी दिलेली असेल त्या ट्यूबमध्ये पुन्हा ते द्रव्य ओतायचं आहे. त्यानंतर निरीने आणखी एक द्रव्य तयार करून ठेवलेलं असेल, ते द्रव्य या आपण कुपी म्हणूया, सिद्धनाथने आज कुपी म्हटलंय त्याला सोपी गोष्ट मध्ये, त्यामध्ये पुन्हा ओतायचंय. सो गुळणी केलेलं तुमचं द्रव्य आणि जे बफर द्रव्य नवीन निरीने दिलेलं आहे त्यांच्या किटमध्ये ते एकत्र करायचंय. हे एकत्र केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती टेस्ट लॅबमध्ये केली जाईल. त्याला एक 30 मिनिटापर्यंत जर गरम केलं तर आरएनए एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतात असं ते म्हणतात. आणि त्या आरएनएची नंतर आरटीपीसीआर सारखीच चाचणी होऊन तुम्हाला कोविड झालाय की नाही हे समजू शकतो. थोडक्यात तुमच्या नाका तोंडात काही घडणार तुम्हाला गुळणा करून हे होईल. मला तर एवढा त्रास होतो ना, माझी 6-7 वेळा ती मला टेस्ट करावी लागली आणि एक अख्खा दिवस ते नाकामध्ये दुखतं, ते असं इतक्या वरपर्यंत घालून गोल गोल त्यांना जर मार्ग सापडला नाही सरळ तर ते मग असं खुपसल्यासारखं होतं. सो त्यामुळे आता जर ते अवेलेबल झालं तर मी त्या गुळण्यांचीच टेस्ट करेन. सो ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे खेळाडू आहेत आणि जे बबल मध्ये राहतात त्यांना तर सारख्या टेस्ट करतात, आठवड्यात 3 टेस्ट असतात, म्हणजे त्यांना किती त्रास होत असेल. आणि मी तसं बॅडमिंटन मध्ये एका प्लेअरला श्रीकांतला बघितलेलं आहे, त्याला ब्लीडिंग होत होतं आणि त्याने तो व्हिडिओ वैतागून ट्विटरवर टाकला होता की हे कशा पद्धतीने टेस्ट करतात बघा. आणि खरंच त्रासदायक आहे. मला आठवतं अगदी सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी पण वैताग व्यक्त केला होता, कारण की त्यांना वारंवार टेस्ट करावी लागत होती. पण दुसरं जे आहे ती मात्र अँटीजेन टेस्ट आहे आणि ती आता घरच्या घरी कशी होऊ शकणार आहे, कोविस सेल्फ. हा कोविस सेल्फ असं त्यांनी म्हटलंय. यामध्ये आपल्याला एक स्वॉबच वापरायचा आहे, जो फक्त त्याच्यात करायचं असं आहे की यात पुन्हा एक द्रावण असलेली कुपी असेल आणि मग आपण एक एक करून दोन्ही नागपुड्यांमध्ये 2 ते 3 सेंटीमीटर आतपर्यंत हा द्राव आत सोडायचा आहे दोन्ही नागपुड्यांमध्ये हळूहळू. आणि त्यानंतर 5 वेळा तो फिरवायचा, म्हणजे त्या द्रवाला हे चिकटून येईल असा तो. आणि त्यानंतर त्यांनी एक त्या किटमध्ये पुन्हा टेस्ट ट्यूब दिलेली असेल, त्या ट्यूबमध्ये जसं आपण आरटीपीसीआरचा तो ती कांडी अशी घालतो त्या पद्धतीने ती घालायची आहे. आणि मग जो उरलेला स्वॉब आहे त्यातला तो तोडून टाकायचा, झाकण बंद करायचं आणि बरोबर त्यांनी एक काय म्हणू आपण त्याला टेस्टिंग किटचा एक हे दिलेला असेल पॅनल, त्याच्यावर तो स्वॉब आपण धरला तर त्यानंतर 15 मिनिटात ज्याप्रमाणे अँटीजेन आपल्याला निष्कर्ष सांगतात तसं ही टेस्ट घरच्या घरी तुम्हाला निकाल पूर्ण मॅन्युअल मध्ये असतं. सविस्तर डिटेल्स या दोन्ही टेस्टचे आजच्या सोपी गोष्ट मध्ये आहेत, जे सिद्धनाथने केले, जे सिद्धनाथ विषयी विचारतायत त्याने हे दोन्ही नीट सांगितलं आहे. प्रात्यक्षिकही दाखवले, त्यामुळे तुम्ही आजची सोपी गोष्ट नक्की पहा. इथे आम्ही आता प्रात्यक्षिक दाखवू शकत नाही. सो त्याने दाखवलंय निरीमधलं गुळण्यांचं पण प्रात्यक्षिक तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकतात नागपूरमध्ये केलेलं. तर आजची सोपी गोष्ट मात्र तुम्ही नक्की पहा, कारण की ती येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला या टेस्ट खरंच कराव्या लागू शकतात. फक्त एकच सांगते, कारण की जी जर 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात जर निकाल दिला नाही या मायलॅबच्या टेस्टने तर ती रद्द करायची आहे आणि नवीन टेस्ट करायची आहे. सो 15 मिनिटात त्यांनी निकाल देणं अपेक्षित आहे, तुम्ही 20 मिनिटं थांबा नाहीतर मग पुन्हा करा. बरोबर आहे. आणि आता विनायकने मेसेज केला आहे की तो म्हणाला की प्लीज प्लीज रेकमेंड करा ही स्टोरी. तर या डॉक्टर मीनल डाखवे भोसले असं यांचं नाव आहे, त्यांची ही बातमी बीबीसी मराठीने केली आहे. आणि यांचा महत्त्वाची भूमिका आहे
हे किट बनवण्यामध्ये, आणि त्यांनी आधी हे किट बनवलं आणि नंतर त्यांनी बाळाला जन्म दिला. सो त्यांची स्टोरी नक्की वाचायला हवी. आधी COVID-19 किट बनवलं आणि मग बाळाला जन्म दिला, म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं तसं मला एकदम आठवलं. सो तुम्ही नक्की ही डॉक्टर मिनल दाखवे भोसलेंची जी कथा आहे की त्यांनी माय लॅबमध्ये काय भूमिका बजावली, म्हणजे हे जे आता सेल्फ टेस्ट करणारं किट येतं आहे कोविसेल्फ, त्याच्यामध्ये यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. तर त्या मिनल दाखवे भोसलेंची कथा तुम्ही BBC मराठीवरती नक्की वाचा. खूप खूप प्रेरणा देणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. तर त्या रोज आपण एक पॉझिटिव्ह बातमी देत असतो, कारण की तुमच्यापैकी अनेक जण म्हणतात की खूप नेगेटिव्ह गोष्टी आहेत. आहेत तर आहेत, आता त्याला आपण काही करू नाही शकत, पण पॉझिटिव्ह गोष्टी पण खूप घडतात आपल्या आजूबाजूला आणि त्या आम्ही सांगायचा प्रयत्न करत असतो. आता काही कमेंट्स आहेत की आपण पुढे जायचं आहे. आपण पुढे जाऊया, कारण बरेच जण आकडे विचारत आहेत पण अजून आकडे आलेले नाही आहेत, आणि जर आले तर आपण ते नक्कीच घेऊ. येस, आकडे आले तर आपण नक्की घेऊयात. सेंड द लिंक असं अश्विनी गुप्ते म्हणतात. तर विनायकलाच मी आत्ताच सांगतो की विनायक, जर तुला शक्य असेल तर तू आत्ता लिंक पोस्ट कर, कारण की अश्विन गुप्ते जयंत कवाडे यांनी आपल्या मँगो रिपोर्टचं कौतुक केलंय. येस, जे नुकसान झालंय प्रचंड आंबा उत्पादकांचं कोकणामध्ये, त्याच्यावरती आपण सविस्तर रिपोर्ट केला आहे. आणि कोकणातल्या ज्या महिला शेतकरी आहेत त्यांची काय तिथे अवस्था झालेली आहे यावरती सविस्तर रिपोर्ट आपण केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल या ज्या बाई आहेत यांनी किती आंबा लावला होता आणि त्यांचं किती नुकसान झालं, आधीच कोविडमुळे नुकसान आणि त्यानंतर याच्यामुळे नुकसान, अशी ही रंजनाताईंची जी कथा आहे ती तुम्ही नक्की पहा. देवगड हापूस ची त्यांची 140 कलम होती आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. तर रंजना कदम यांची जी गोष्ट आहे ती तुम्ही नक्की वाचा, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण केला आहे. होतं असं की एक झाड जर उन्मळून पडलं तर पुन्हा नवं झाड लावून त्याचं कलम तयार होण्यासाठी पुढची 15 ते 20 वर्ष लागतात. हे जे नुकसान आहे ते अपरिमित नुकसान आहे. जर एक झाड तेच जर चांगलं लागलं तर ते तुम्हाला किमान 50,000 रुपये त्या हंगामात देऊ शकतात. खरंय, हे जे गणित आहे ना हे खूप विचित्र, आणि मग आपल्याला कळतं की हे नुकसान किती मोठं आहे. मला एक फक्त हसू आलं म्हणून एक कमेंट वाचायची. कीर्तिराज मोहिते असं म्हणतात, आज ऋतुजा विसरते की तिला गोष्ट कंटिन्यू करायची आणि आशिष तिला आठवण करून देतोय सारखी. पण मला आता तिथे विनायकने आठवण करून दिली की आकडे आत्ताच आलेत आणि चांगली गोष्ट आहे, कालपेक्षा आकडे कमी झाले. पुन्हा 30,000 आत गेल्या 24 तासातले नवीन केसेस आहेत. गेल्या 24 तासात 29,911 म्हणजे जवळपास 30,000 केसेस आहेत. 30,000 काही कमी आहेत फक्त, आणि बरे झालेले आहेत 47,371. सो जवळपास 30,000 नव्या केसेस आहेत आणि 47,000 बरे झाले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात मृत्यूंची जी नोंद झाली आहे ती आहे 738 लोकांनी जीव गमावलेत. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, हा केवळ आपण आकडा बोलतो पण तुम्ही कल्पना करा 738 लोकांचा मृत्यू होणं, म्हणजे 738 घरांमध्ये आज शोककळा पसरली असणार आहे. 738 या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे किती नातलग असतील, त्यांच्यावर अवलंबून असणारे किती माणसं असतील, त्यांचा मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यांना किती दुःख झालं असेल. आणि म्हणजे आपण म्हणजे बऱ्याचदा असं होतं की केवळ आकड्यावरून आपल्याला तीव्रता त्याची लक्षात येत नाही, पण रोज शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. पण ठीक आहे, सध्या आपण एवढं म्हणू शकतो की किमान इन्फेक्टेड लोकांचा आकडा तरी कमी आलाय. जो 60-70 हजारांपर्यंत गेला होता तो सध्या 29,911 आहे. काही महत्वाच्या ठिकाणचे आकडे सांगतो आणि त्यानंतर मग आपण तिसऱ्या आजच्या गोष्टीकडे जाऊयात, आणि ते म्हणजे तौक्ते चक्रीवादळामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण आहे, नेमकं काय झालं होतं त्या बार्जवरती, बार्ज म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत. तर मुंबई महानगरपालिकेत 1433 नवे रुग्ण आढळलेले आहेत. थोडेसे आकडे मुंबईमधले वाढलेले आहेत. त्यानंतर अहमदनगर ग्रामीण नेहमीप्रमाणे काल चुकलं होतं, म्हणजे राज्य सरकारचं, ते अहमदनगर ग्रामीणचेच आकडे होते 2236. बाकी शहरात काही कुठे जास्त आकडे नाहीत, पण पुणे ग्रामीण अहमदनगरला जोडूनच असलेला जिल्हा पुणे ग्रामीण, तिथे 2047. पुणे मनपा थोडे वाढलेत पुन्हा 1,000. त्यानंतर सोलापूर ग्रामीण बघ ना, म्हणजे पूर्ण पट्टाच झालाय तो, नगर पुणे सोलापूर असा सगळ्या याच्यामध्ये. सोलापूर ग्रामीण 1597. त्याच्यानंतर सातारा 1720.
त्यानंतर सांगली ग्रामीण 1317, सो म्हणजे नगर ग्रामीण, पुणे ग्रामीण, सांगली ग्रामीण, सातारा ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, हा पूर्ण पट्टा जो आहे त्यातली फक्त महानगरपालिकांची जी शहरं आहेत तेवढी फक्त जराशी बरी परिस्थिती आहे, पण बाकी ते जिल्हे मात्र सगळे तिथे आकडे आता वाढलेले. आता नरेंद्र मोदींनी पण कालच म्हटलंय सगळ्या राज्यांना खास करून की ग्रामीण भागात कोरोना पसरत चाललाय, त्या दृष्टीने आता उपाययोजना करा असं राज्यांना सांगितलं. सो अमरावती ग्रामीण, तिथे पण आकडे वाढलेले आहेत. अमरावती, बुलढाणा आणि अकोला या तीन जिल्ह्यांकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण की अमरावतीमध्ये आता आकडे वाढायला परत सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्ये काही काळापूर्वी खूप आकडे वाढले होते. सो तिथे आहेत 1156 अमरावती ग्रामीणमध्ये. बुलढाणा ग्रामीण म्हणजे बुलढाण्याचे एकूण पूर्ण जिल्ह्याचेच आहेत 1146. सो तिथे पण तीन आकडी आपल्याला दिसत आहेत. तर एकूण आकडे राज्यामध्ये 29,911 आणि BBC मराठीच्या वेबसाईटवरती तुम्ही त्याचे डिटेल्स सगळ्या जिल्ह्यांचे वाचू शकतात. आपण रोज अपडेट करतोय. मोहन बनसोड आपल्यावर वैतागलेत, ते म्हणतात माझी कमेंट घेत नाही, मी आता कमेंट करणं बंद करतोय. असं करू नका, असं नाराज काय होत आहे तुम्ही. आपण तिसऱ्या गोष्टीकडे वळूयात आणि ती म्हणजे तौक्ते चक्रीवादळामुळे जे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण? ऍक्च्युली कारण जर आपण बघितलं तर एरवी महाराष्ट्रभर एकूण जे मृत्यू आहेत ते आपण 10 सुद्धा आत आटो राखण्यामध्ये यशस्वी झालो आहे, पण दुसरीकडे एकाच दुर्घटनेत मात्र 49 मृत्यू झाले, आणि ते म्हणजे ONGC जी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आपली कंपनी आहे, त्या कंपनीचा एक तराफा हा समुद्रात राहिला होता. नॉर्मली जेव्हा पूर्वसूचना आपल्याला वादळाची मिळते तेव्हा हवामान खात्याकडनं एक इशारा जातो सगळ्यांना, आणि खास करून जे समुद्रात काम करणारे म्हणजे मच्छीमार असतील किंवा असे तेल क्षेत्रातले लोक असतील ज्यांची जहाज ही नियमितपणे समुद्रात असतात त्यांना वैयक्तिक हा इशारा दिला जातो. आणि हा 11 तारखेला यावेळी हवामान खात्याने इश्यू केलेला होता की 15 तारखेच्या आत तुमची विमानं ही विमानं नव्हे जहाज ही तुम्ही आज थोडी गडबड होती आपली ही तुम्ही किनाऱ्याला लावली पाहिजेत हा इशारा दिलेला असताना सुद्धा 15 तारखेपर्यंत 4 ONGC विमान जहाज ही समुद्रात होती. तुम्ही आता समजून घ्या. सो जहाज ही विमान म्हणजे जहाज हवाई जहाज सारखं तुझं झालंय का ऍक्च्युली. सो ही जहाज ही समुद्रात होती. तटरक्षक दलाने 15 तारखेला ONGC ला तसं वैयक्तिक कळवलं आणि त्यानंतर 3 जहाज परत आणण्यात आली, पण एक तराफा ज्याचं नाव आहे P-305 तो ONGC थेट मालकीचा नव्हता. आणि बार्ज म्हणजे काय तर एक लक्षात घ्यावं, बार्ज याबद्दल सविस्तर बातमी खरं जान्हवीने केली आहे, तिने नीट फरक समजून सांगितलाय. बार्ज म्हणजे इंजिन नसलेली बोट, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. सो त्याला टो करून इकडे तिकडे नेलं जातं, त्याच्यामध्ये जनरली लोक राहतात. म्हणजे जर समजा ONGC तिथे समुद्राच्या मध्ये काम सुरू आहे, तिथे काम करणारी माणसं आहेत, तर मग ती तिथे राहणार कुठे? आणि तुम्ही अख्खी बोट तर तिथे समुद्रात नाही ठेवू शकत. सो तुम्ही एक बार्ज ठेवतात, त्या बार्ज मध्ये लोक राहतात, तो बार्ज तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात. म्हणजे ते मोबाईल घर आहे जणू समुद्रातलं. आणि त्या बार्जला मात्र हटवण्यात आलं नाही वॉर्निंग देऊन सुद्धा. सो त्यामुळे ONGC बार्जवर लोक राहत होते, हे राहत होते. सो ONGC चा प्रोजेक्ट आहे, मग ती कंपनी वेगळी आहे ज्यांना त्याचं कंत्राट दिलं गेलं होतं. सो काम करणारी माणसं आणि तिसऱ्याच कंपनीची. सो त्यामुळे हा सगळा जो गोंधळ आहे त्यावर सविस्तर बातमी जान्हवीने केली, तिथे तुम्ही वाचू शकतात. पण याला जबाबदार कोण आहे याची आता चौकशी होणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे झालं असं त्यावेळेला की एका ऑइल रिगला ही बोट म्हणजे हा तराफा हा असाच बांधून ठेवण्यात आला होता, आणि ज्यावेळेला समुद्र खवळला त्यावेळेला तो दोर तुटला आणि हे जहाज भरकटच समुद्राच्या दिशेने गेलं. हे खूप वाईट झालं आणि त्यानंतर नौदलाला एक कारवाई करून इतर 3 बोटी मग त्या बोटीच्या या बोटीतल्या लोकांना वाचवण्यासाठी समुद्रात गेल्या. हे ऑपरेशन मागचे 2 दिवस सुरू होतं. 49 लोकांचा यात मृत्यू झालाय आणि अजूनही 26 जण हे बेपत्ता आहे, त्यांचा शोध हा सुरू आहे. बरोबर. सो जाता जाता फक्त 3 मुद्दे सांगतो जे जान्हवीने लिहून पाठवलेत. एक म्हणजे हवामान खात्याच्या इशाराकडे दुर्लक्ष झालं का. दुसरी गोष्ट म्हणजे एरवी 15 मे पर्यंत काम संपवून समुद्रातली जहाजं परत यावीत असा संकेत आहे. काम संपत नसेल तर काही दिवस एक्स्ट्रा थांबतात, पण परिस्थिती खवळलेली असताना रिस्क का घेण्यात आली? आणि तिसरं, मे महिन्यामध्ये तेल उत्खनन वगैरे सगळी कामं थांबवली जातात कारण साधारण तेव्हा समुद्र खवळलेला असतो. बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजे ONGC प्रकल्प ऑफकॉम्स कंपनी त्यावर काम करत होती, बार्ज तिसऱ्याच कंपनीचा होता आणि कंपनीचे आणि तिथे काम करणारे कर्मचारी हे चौथ्या कंपनीचे होते. बरोबर.
मग याला जबाबदार कोण आहे? आणि सध्या तरी सगळी टोलवाटोलवी चालली आहे. हाँ. ONGC म्हणते छे छे ती आमची माणसं नव्हती, मग कोणी म्हणते छे आमचा बार्जच नव्हता, मग कोणी म्हणते आम्ही ते तिसऱ्यालाच कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. तर त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी होणार आहे. आता आपण इथेच थांबूयात, आज उशीर झाला त्याबद्दल रिअली सॉरी, आणि त्यामुळे थोडंसं आपलं सगळं तंत्र बिघडलं. आपली बोट आय नो, हा आपली आमचा बार्ज बार्ज थोडा इकडे तिकडे होतोय, पण आपण आज सगळे मुद्दे व्यवस्थित कव्हर केले आहेत आणि उद्या आपण बरोबर वेळेवर भेटूयात आणि अशी अपेक्षा करूयात की फेसबुक त्रास देणार नाही आणि आपण वेळेत सुरू करू शकू आपलं लाईव्ह. ओके, थँक्यू, गुड नाईट, काळजी घ्या.